बातमी वंचितचा महाराष्ट्रात काँग्रेसला 7 जागांवर पाठिंबा देण्याचा नवा प्रस्ताव समोर आलाय. मवियात काँग्रेसला सोडलेल्या 7 जागांची नावं जाहीर करण्याची वंचितनं मागणी केली आहे. काँग्रेस अध्यक्ष खरगेंना प्रकाश आंबेडकरांनी या संदर्भातलं पत्र लिहिलंय. बैठकांना बोलावत नसल्यानं वंचितनं नाराजीही व्यक्त केली आहे. वंचित ठाकरेंची सेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर नाराज असल्याचंही त्यांनी पत्रात म्हटलंय. तर आपण बघतो याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी पवन गवई आपल्यासोबत जोडले गेले आहेत. पवन, आपण बघतोय वंचितमुळे आता मवियातलं जागा वाटप काहीसे रखडल्याचं दिसतंय. अद्याप कोणताच निर्णय घेतला जात नाहीये, त्यात तसा वंचितनं खरगेंना पत्र लिहिलेलं आहे. काय अधिकची माहिती आहे? राज्य गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये वंचितच्या समावेशाबद्दल 2 ते 3 बैठका झाल्या होत्या. या बैठकींना वंचितचे शिष्टमंडळी उपस्थित होतं. 2 बैठकीला प्रकाश आंबेडकरही उपस्थित होते, मात्र त्यानंतरही महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा जो काही तिढा आहे तो कायमच सुटलेला दिसला नव्हता. त्यातच वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी वेळोवेळी महाविकास आघाडीतील नेत्यांवर आणि त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. त्यातच आज प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना एक पत्र लिहून महाराष्ट्रात काँग्रेसला 7 जागांवर वंचित जाहीर पाठिंबा देण्याचा हा नवा प्रस्तावच त्यांनी खरगेंना पत्रात दिलेला आहे. आणि त्या पण की मवियाने म्हणजे काँग्रेसला ज्या 7 जागा सोडलेल्या आहेत त्यांची नावे काँग्रेसच्या शिष्टमंडळाने प्रकाश आंबेडकरांना द्यावी आणि त्या जागांवर वंचित थेट डायरेक्ट पाठिंबा देईल असंही त्याच्यात म्हटलं, पत्रात म्हटलं. आणि त्यांनी या पत्रात हेही म्हटलेलं आहे की बैठकांना मवियाच्या बैठकींना वंचितच्या शिष्टमंडळाला बोलावत नसल्यामुळे आणि वागणूक योग्य देत नसल्यामुळे त्यांनी ठाकरेंची सेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीवरही थेट पत्राच्या द्वारे नाराजी व्यक्त केली. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांचा हा नवा प्रस्ताव काँग्रेसचं शिष्टमंडळ मान्य करते की वंचितला मवियामध्ये समाविष्ट करते हे पाहणं गरजेचं आहे. प्राची, धन्यवाद पवन तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आपण बघतोय आता मवियानं हा नवा प्रस्ताव दिलेला आहे, तसंच मविया वंचितनं हा नवा प्रस्ताव दिलेला आहे मवियाला आणि त्याचबरोबर आता वंचितनं खरगेंना देखील पत्र लिहिलेलं आहे. आणि मवियाच्या बैठकांना बोलवलं जात नसल्यानं त्यांनी या पत्रातून नाराजीही व्यक्त केलेली आहे. काँग्रेसला ज्या 7 जागा सोडलेल्या आहेत त्यांची नावं जाहीर करा आणि वंचित त्या जागांवर काँग्रेसला थेट पाठिंबा देईल असं देखील पत्रातून म्हणण्यात आलं आहे.